नमस्कार आज आपण वाक्या जर शूड असेल यस यच ओ यू एल डी शूड हे मोडल उचलरीवर असेल तर त्या वाक्याचा अर्थ काय होईल हे बघणार आहोत शूड म्हणजे पाहिजे शूड म्हणजे काय पाहिजे जसं की शूड समजा जर घेतला आपण मुख्य क्रियापदासोबत शूड प्ले शूड प्ले म्हणजे बरोबर खेळायला पाहिजे शुड़ प्ले म्हणजे खेळायला पाहिजे शुड़, शुड़, स्टडी शुड स्टडी म्हणजे अभ्यास करायला पाहिजे अभ्यास रायला पाहिजे पण केनेकडे शुड आस्क म्हणजे विचारायला पाहिजे विचारायला पाहिजे आता आपल्याला एकदा समोर वाक्य दिसतं या वाक्याचा आपण भाग पाडूया आय शुड गो टू स्कूल एव्हरी डे याला क्रमांक देऊया एक उलटे क्रमांक दोन तीन चार आता दिलेल्या क्रमांकानुसार वाक्याचं भाषांतर करूया एक क्रमांकाला आलं आय आय म्हणजे मी मी एव्हरी डे म्हणजे दररोज दररोज टू स्कूल म्हणजे शाळेला किंवा शाळेत शाळेत शुड गो म्हणजे शुड गो बरोबर म्हणजे जायला पाहिजे जायला पाहिजे काय अर्थ झाला पूर्ण वाक्याचा मी दररोज शाळेत जायला पाहिजे आता आपण पुढचं वाक्य घेऊया क्रमांक दोन वी शूड वी शूड आस्क आवर टीचर वी शूड आस्क आवर टीचर भाग पाडूया वी शूड आस्क आवर टीचर त्याला क्रमांक देऊया एक दोन तीन आता दिलेल्या क्रमांकानुसार भाषांतर करूया मराठीमध्ये वी वी म्हणजे आम्ही व्ही म्हणजे आम्ही दुसऱ्या क्रमांकाला आलेलं आहे आवर टीचर म्हणजे आमच्या शिक्षकांना आमच्या शिक्षकाला शिक्षकाला आणि शुड आस्क म्हणजे विचारायला पाहिजे विचारायला विचारायला पाहिजे बघा बरं वी शुड आस्क आवर टीचर म्हणजे आम्ही आमच्या शिक्षकाला विचारायला पाहिजे आता घेऊया तिसरं वाक्य यू शूड यू शूड लर्न इंग्लिश यू शूड लर्न इंग्लिश भाग पाडायच्या यू शूड लर्न इंग्लिश याला क्रमांक द्यायचे एक ओल्टेज चालायचे दोन तीन आता जसे क्रमांक दिले त्या पद्धतीने मराठीत भाषांतर करायचं यू म्हणजे तो किंवा तो मी तू दोन क्रमांक आले इंग्लिश म्हणजे इंग्रजी इंग र झी इंग्रजी, इंग्रजी।, इंग्रजी। शूड लर्न म्हणजे लर्न म्हणजे शिकणे आणि शूड लर्न म्हणजे शिकायला पाहिजे सी कायला पाहिजे किंवा जर या वाक्यामध्ये आपण यू म्हणजे तुम्ही जर अर्थ घेतला तुम्ही तर तुम्ही इंग्रजी शिकायला पाहिजे म्हणजे यू हा एक वचनी असेल तर तू इंग्रजी शिकायला पाहिजे आणि तू तु, यू तुम्ही जर अनेक वचनी घेतला आपण तुम्ही इंग्रजी शिकायला पाहिजे पुढचं वाक्य घेऊया चार क्रमांकाचं ही शूड he should play p l a y play cricket c r i c k e t cricket on the ground on the ground on the ground बाकी जे भाग करायचे he should play cricket on the ground चला आता क्रमांक द्यायचे एक दोन तीन चार आता काय करायचं याला जसे क्रमांक दिलेत का तसं त्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं आता एक क्रमांकाला आलेले तो किंवा त्याने घेऊ आपण जसं आपल्याला योग्य वाटेल तसं घ्यायचं त्याने बघा आता इकडं काय आलंय ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर ना वर मैदानावर मैदाना तिसऱ्या क्रमांकाला आलंय क्रिकेट म्हणून आता इथं क्रिकेट घेऊया क्रि क्रिकेट क्रिकेट शुड़ प्ले म्हणजे खेळायला पाहिजे खेळायला पाहिजे पाहिजे बघा ही शूड प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड त्याचा मराठीमध्ये अर्थ काय झाला त्याने मैदानावर क्रिकेट खेळायला पाहिजे मित्रांनो इथं आपल्याला माहिती याची ही म्हणजे तो परंतु आपल्याला जसा अर्थ वाक्यामध्ये सूट होतो तो त्याने त्याला त्याचा असे विविध अर्थ आपण त्याचे घेऊ शकतो हे लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला पांचव वाक्य घूड सी 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 शुड राइट अ लेटर राइट अ लेटर टू हर मदर टू हर मदर भाग पाड़ा सी शूड अ राईट अ लेटर टू हर मदर याला आता क्रमांक कर देऊया एक दोन तीन आणि चार आणि आता दिलेल्या क्रमांकानुसार भाषांतर करायचं सी म्हणजे ती किंवा तिने तिने घेऊ आपण इथं तीने, तीने घिवा दुसऱ्या क्रमांकाला आलोय हर मदर म्हणजे तिच्या आईला तिच्या आईला तिच्या आईला अ लेटर म्हणजे पत्र शूड राईट म्हणजे लिहायला पाहिजे ली लिहायला पाहिजे बघ शी शूड राईट अ लेटर टू हर मदर म्हणजे तिने तिच्या आईला पत्र लिहायला पाहिजे तिचं वाक्य घेतोय आपण दे English the teach English to the students students मंजे विद्यार्थी तब आप पढ़ they to teach English to the students क्रमांक दे गया एक आता उलटे क्रमांक द्यायचे दोन तीन आणि चार आत्तापर्यंत आपण जेवढ्या गोष्टी शिकल्या त्याच्या आधारे तुम्ही या वाक्याचं भाषांतर कमेंटमध्ये कमेंट करा धन्यवाद